नमस्कार मित्रांनो, ट्रेनर्स स्टाईल तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण व्हिडिओ मध्ये काय शिकणार आहे, तर आज आपण एका इंडिकेटर विषय माहिती घेऊया. सीपीआर आणि पिओट त्या इंडिकेटरचं नाव आहे, सेंट्रल पिओट रेंज. तर हे जे इंडिकेटर आहे ते आम्ही खूप वापरले ज्यावेळेस आम्ही बाईंग करायचो, त्यामुळे आम्हाला ह्या इंडिकेटर विषय बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामुळे आज हे इंडिकेटर मध्ये कसे ट्रेड घ्यायचे, कुठे स्टॉप लॉस लावायचे हे सगळं आपण डिस्कस करूया. तर नवीन ट्रेडर्सला काय फायदा होईल? नवीन ट्रेडर्सला आता भरपूर आम्हाला कमेंट आले होते की कमी कॅपिटल मध्ये कशी ट्रेडिंग करता येईल, कसं प्रॉफिटेबल राहता येईल. तर त्यांच्यासाठीच व्हिडिओ आहे, ज्यांच्याकडे कॅपिटलची कमी आहे किंवा ज्यांचं स्टार्टिंगच जे करतायत, तर थोडी या स्ट्रॅटेजीने पण मदत होईल जी आम्हाला झाली होती स्टार्टिंगला. त्यामुळेच तर पाहूयात आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आपण आज जी स्ट्रॅटेजी बघणार आहे तर तिचं नाव आहे सीपीआर, सेंट्रल पिओट रेंज. तर एक्झॅक्टली हे कसं कॅल्क्युलेट येतं तर सीपीआर बद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो मी. तर हे जे सीपीआर आहे तर ह्यात बेसिकली ह्या तीन लाईन असतात, आणि ह्या तीन लाईन आहेत ते म्हणजे खूप चांगले सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणून ऍक्ट करतात. तर ह्या तीन लाईन कशा कॅल्क्युलेट केल्या, तर ह्यासाठी फॉर्म्युले आहेत, तर जास्त डीप मध्ये आपण जायला नको. तर थोडक्यात म्हणजे ह्या ज्या तीन लाईन आहेत, तर प्रिव्हियस आपले डे, प्रिव्हियस वीक, प्रिव्हियस मंथचे जे ऍव्हरेज काढून ह्या तीन लाईन आहेत ना, ते आपल्याला डायरेक्ट ऑटोमॅटिकली चार्टवर आपण पुट करू शकतो. तर ते आपण कशा लावायचे ते पण आपण बघूया पुढे. तर त्याच्या आधी थोडीशी अजून माहिती घेऊया. तर ह्या ज्या तीन लाईनमध्ये ही जी मध्य लाईन आहे प्युअर पॉइंटची, तर ही मध्य लाईन थोडी जास्त पॉवरफुल असते, आणि ह्या वरची जे लाईन आहे त्याला टॉप सीपीआर, आणि ही खालची लाईन आहे ती बीसी बॉटम सीपीआर. आणि हे जे वरचे आर वन आर टू ते पण सपोर्ट आहे, आणि खालचे एस वन एस टू, तर हे आहे त्याचे रेजिस्टर. तर हे सगळं कसं कॅल्क्युलेट केलं, तर ते प्रिव्हियस डे, प्रिव्हियस मंथ आणि प्रिव्हियस वीकचे जे ऍव्हरेज काढून हे कॅल्क्युलेट केलं जातं सगळं. तर ह्या जे फॉर्म्युलेट आपल्याला काही इंटरेस्ट नाही जास्त, डायरेक्ट आपण बघू ट्रेड कसा घ्यायचा. आणि त्याआधी तुम्हाला अजून एक माहिती देतो मी, तर इथं आपण बघू शकता. तर हे जे सीपीआर आहे जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं, तर हे सीपीआर ज्यावेळेस वाईड असेल म्हणजे ज्यावेळेस मोठा असेल जरा आकाराने, तीन ज्या लाईन आहेत ह्या, तर ह्या लाईनी ज्या आहेत आपण ज्यावेळेस लावतो आपण सीपीआर त्यावेळेस स्टार्टिंगच कळतं की हे वाईड आहे का नॅरो आहे. तर ज्यावेळेस हे वाईड असेल त्यावेळेस मार्केट जे असतं ते साईडवेज मोमेंटम मध्ये असतं एकदम, म्हणजे ट्रेंडिंग नाही जात असं. तर वाईड सीपीआर मध्ये एवढं लक्षात ठेवा की मार्केट असतं साईडवेज, आणि ज्यावेळेस सीपीआर जे तुम्ही इथं पाहू शकता ज्यावेळेस हे नॅरो असतं त्यावेळेस मार्केट मोस्टली ट्रेंडिंग जातं, म्हणजे दरवेळेस नाही जात पण मोस्टली मार्केट ट्रेंडिंग असतं ज्यावेळेस सीपीआर नॅरो असतो, आणि सीपीआर ज्यावेळेस वाईड असतो त्यावेळेस मार्केट असतं साईडवेज. ठीक आहे, तर ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण डायरेक्ट जाऊया हे इंडिकेटर कसं लावायचं चार्टवर, तर ते आपण बघूया. हे बंदच झालं तीन. तर मित्रांनो, आता आपण पाहूया की ह्या चार्ट वरती आपण ते सीपीआर इंडिकेटर कसं लावायचं. तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे जाऊया एफएक्स मध्ये इंडिकेटर्स मध्ये, त्यानंतर इथं आपल्याला टाईप करायचे सीपीआर बाय केजीएस. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता, सीपीआर बाय केजीएस आपल्याला सर्च करायचे. आणि त्यानंतर इथं पहिलंच इंडिकेटर येईल, दोन इंडिकेटर येतील, त्यातलं हे आपल्याला क्लिक करायचं, सीपीआर विथ प्युअर लेवल, सीपीआर बाय केजीएस, गोमती शंकर सरांचं हे इंडिकेटर आहे. तर इथं क्लिक करायचंय, त्यानंतर आपण बॅक येऊया परत. आणि त्यानंतर इथं बघू शकता आता एकदम फुल कचरा दिसत असेल नाही का इथं, तर काय विषय नाही, आता आपल्याला हे सगळं कचरा काढू पाहिला आपण. तर इथं जाऊन सेटिंग मध्ये जाऊया आपण, इथं क्लिक करून सेटिंग मध्ये क्लिक करायचंय. आणि सेटिंग मध्ये गेल्यानंतर काय चेंजेस आहेत ते तुम्हाला मी आता सांगतो. तर सर्वात पहिल्यांदा इनपुट्स मध्ये गेलं ना आपण, तर फक्त इथं शो डेली प्युअर्स ला आहे ना क्लिक ठेवायचं, बाकी सगळं आपण अनक्लिक करून टाकूया. ठीक आहे, तर हे टुमारो, मंथली, मंथली आणि प्रिव्हियस डे आहे हे अनटिक केलं, फक्त आपण काय ठेवलंय डेली. ठीक आहे, त्यानंतर आपण परत एकदा डेली ठेवल्यानंतर स्टाईल मध्ये जायचं. ठीक आहे, त्यानंतर स्टाईल मध्ये गेल्यानंतर आपल्याला फक्त हे पहिले तीन जे डेली प्युअर, डेली बीसी आणि टीसी, म्हणजे बॉटम सीपीआर आणि टॉप सीपीआर एवढंच क्लिक ठेवायचे, बाकीचे जे खालचे आहेत ना ते आपण अनटिक करून टाकू. ठीक आहे, त्यानंतर हे आर वन, आर टू, आर थ्री, एस वन, एस टू, एस थ्री, एस फोर, आणि हे टुमॉरो पिओची पण आपल्याला काही गरज नाही, त्यामुळे हे सगळं आपण अनक्लिक करून टाकूया. वीकली पण आपल्याला काही गरज नाहीये, जेवढे जास्त ठेवाल तेवढं कन्फ्युजन होईल तुम्हाला, त्यामुळे आपण बाकीचे अनटिक करून टाकू. आणि आपल्याला फक्त जे सीपीआर ठेवायचे ते आपल्याला ठेवायचे जे डेली सीपीआर आहे तो, आणि डेली बॉटम सीपीआर आणि टॉप सीपीआर. ठीक आहे, त्यानंतर आपण परत एकदा वरती जाऊया, बघू आपण काय काय ठेवलं एकदा. तर एकदा सीपीआर इंडिकेटर मध्ये आपण जाऊया पुन्हा एकदा, एकदा दाखवू आपण काय काय इंडिकेटर्स ठेवले आपण. तर सेटिंग मध्ये इनपुट मध्ये बघू शकता फक्त डेली प्युअर्स ठेवायचं आहे, आणि स्टाईल मध्ये, स्टाईल मध्ये गेल्यानंतर डेली प्युअर्स आणि डेली बीसी आणि टीसी, बाकी सगळं अनटिक. आणि विजिबिलिटी मध्ये तुम्हाला काही चेंजेस नाही करायचे, सगळं हाय तसंच ठेवायचंय. आणि ह्यानंतर आता हे इंडिकेटर आपल्याला चार्टवर बघू शकता आपण, चार्टवर हे इंडिकेटर अशा प्रकारे दिसेल. तर आता इथून पुढे ट्रेड आपण कसा घ्यायचा, ह्या इंडिकेटर वरती स्टॉप लॉस कसे लावायचे आणि रिस्क मॅनेजमेंट आपली कशी असावी, तर ह्याविषयी तुम्हाला विशाल माहिती सांगेल. तर भेटूया आपण.
तर मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे आता की ट्रेड कसा घ्यायचा आहे, एसएल काय लावायचेत आणि टार्गेट किती अचीव करायचे. ठीक आहे, तर पाहूयात आता इथे या चार्ट मध्ये तुम्हाला दिसतंय की आपण सीपीआर लावलेला, जे की मग अशी मंगेशने सांगितलं सीपीआर वगैरे कसे लावायचे. आता एक आहे टॉप सीपीआर, जे पिओटे मधली राईन जी स्ट्रॉंग असते, ठीक आहे, आणि खालची जी आहे ती बॉटम सीपीआर. ठीक आहे, तर आता इथं मार्केट पहा कसं, जे आपल्याला आता जे कॅन्डल येतात इथं साईडवेज राहिले सीपीआरच्या खालीचे. ठीक आहे, आणि इथून बघा इथून हा ब्रेक केला. आता तुम्ही स्टार्टिंगला आता जे नवीन आहेत, ठीक आहे, जे पहिल्यांदाच युज करण्यात किंवा काय, तर त्यांनी थोडे इथं ब्रेक केल्यानंतर कन्सोलिडेशन होऊन द्यायचंय इथे कॅन्डल्स. आणि इथं जस्ट थर्ड लाईन जी आपली टॉप वाली सीपीआरची लाईन ती ब्रेक केल्यानंतर इथे ट्रेड घ्यायचा, इथे इथे ट्रेड घ्यायचा ब्रेक केल्यानंतर. आणि तुम्ही एसएल लावू शकता मिडल जे पिवट लाईन आहे स्ट्रॉंग वाली, तिथे एसएल लावू शकता, नाहीतर त्याच्या खाली पण लावू शकता. जास्त पॉईंट जर तुम्हाला अचीव पण करायचे असतील तर थोडे जास्त एसएल पण लावा लागतील. त्यामुळे इथे पण तुम्ही एसएल लावा, बघा मार्केट कुठे गेलं इथपर्यंत. पण एवढं एवढं प्रॉफिट घेणं म्हणजे एवढं इथपर्यंत वेट करणं योग्य नाहीये, कारण की आपण जो एसएल लावतो, सपोज आपण 50 पॉईंटचा एसएल लावणार आहे तर 100 पॉईंटचं टार्गेट घ्यायचंय. ठीक आहे, जर आपण एसएल इथले लावतोय तर एवढे, जर हे जे असतील 30-40 पॉईंट असेल तर 80-90 पॉईंट इथपर्यंत एसएल टार्गेट आपण अचीव करायचं. जास्त केलं तर ते परत खाली जाऊन एसएल करण्याची शक्यता असतात. ठीक आहे, तर आता ह्याच्यातच पाहता मी तुम्हाला सांगतो. सपोज जर आता हे पाहा, आता इथे सीपीआर पण कसं आहे, पूर्ण नॅरो सीपीआर आहे. ठीक आहे, आता जे आता मी तुम्हाला सांगितलं मग अशी की जे नवीन आहेत त्यांनी काय करायचं, थोडं मार्केट म्हणजे जे मिडल लाईन किंवा खालची लाईन जी ब्रेक केली, ठीक आहे, तिथे कन्सोलिडेशन झाल्यानंतर जे प्रॉपर तिन्ही लाईन ब्रेक होतील त्यावेळेस तुम्ही ट्रेड करू शकता आणि बॉटमच्या लाईनवर तुम्ही एसएल ठेवू शकता. ठीक आहे, तर आता इथं काय, इथे 99 हिट आहे जे 13 तारीख आहे. ठीक आहे, इथे 99 स्टार्टिंगलाच बघा इथं ब्रेक केलं आणि नॅरो पण आहे. नॅरो म्हणजे ज्याला आता मंगेश तुम्हाला सांगितलेलं की मार्केट ट्रेंडिंग जाऊ शकतं आणि जातच, काय काय वेळेस नाही जात. ठीक आहे, तर जाऊ शकतं, जास्त चान्सेस आहेत की मार्केट ट्रेंडिंग जातं. तर इथे इथं स्टार्टिंगला पण तुम्ही जसे एक्सपिरियन्स तुमचा बिल्ड होईल त्यानुसार तुम्ही 99 पण ट्रेड करू शकता. इथे बघा सीपीआर डायरेक्ट ब्रेक केला नाही, इथं तुम्ही सेकंड कॅन्डल इथं तुम्ही काय करणार आहे, एंट्री करणार आहे. एसएल तुमचे असतील इथले, ठीक आहे, इथले. आणि टार्गेट बघा इथे पण खाली पर्यंत इथपर्यंत मार्केट गेलेले, अजून थोडा अचीव करायचं असेल तर इथपर्यंत मार्केट गेलेले 41-132 पर्यंत. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्येच तुम्हाला सांगतो, ह्याच्यातच तुम्हाला सांगतो. आता सपोज, ठीक आहे, काय जण म्हणतील 1:2 आणि जर 1:3-4 घ्यायचं असेल तर काय करायचंय. आता सपोज तुम्ही एसएल जर एवढे घेताय, ठीक आहे, तर टार्गेट इथपर्यंत येणार. ठीक आहे, आता इथून जर तुम्हाला टार्गेट घ्यायचंय, ठीक आहे, त्यावेळेस काय करायचा, इथला एसएल काढायचा, हा जो एसएल आहे तो काढायचा आणि एसएल इथं ठेवायचा इथला. ठीक आहे, जो तुम्ही इथला एसएल ठेवला तो इथला एसएल ठेवायचा आणि थोडं तुम्ही अजून रिस्क घेऊ शकता. म्हणजे जरी मार्केट जरी रिव्हर्स फिरलं तर तुम्ही मायनस मध्ये नाही जाणार, तुम्ही प्लस मध्ये एक्झिट होऊ शकता. ठीक आहे, आणि मग तिथे रिस्क घेऊन तुम्ही अजून परत इथपर्यंत जाऊ शकता. आता इथे गेलं मार्केट, इथे परत तुम्ही एसएल एडिट करून तुम्ही एसएल इथले वरचे पण लावू शकता, थोडे एडिट करून इथलं कॅन्सल करायचे एसएल, इथे इथे लावायचे. जरी परत रिव्हर्स फिरलं तरी तुमचे एसएल पूर्ण मायनस मिळणार नाही, इथून इथे परत इथे इथपर्यंत अचीव करू शकता. अशा प्रकारे पण तुम्ही एसएल एडिट करू शकता. पण हे कधी, ज्यावेळेस तुमचा एक्सपिरियन्स वाढेल, ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू डेली ट्रेड करताय, प्रॉफिटेबल आहे, जसा एक्सपिरियन्स प्रॉफिटेबल असेल किंवा मायनस मध्ये असेल, जसा एक्सपिरियन्स वाढेल ना त्यानुसार तुम्ही तुमचे रिस्क मॅनेजमेंट करू शकता. इथे बघा इथे वाईड सीपीआर आहे. ठीक आहे, स्टार्टिंगला समजणार आहे आपल्याला, ज्यावेळेस मार्केट चालू होतं त्यावेळेस सीपीआर कोणता आहे, वाईड आहे का नॅरो का. ज्यावेळेस वाईड असतील ना सीपीआर त्यावेळेस शक्यतो स्टार्टिंगलाच रिस्क घेतलेली बरी असते, कारण की मार्केट दिवसभर साईडवेज राहण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवसभरातून ट्रेंड मिळेल का नाही मिळेल याची शक्यता कमी असते. त्यामुळे जिथे चान्स मिळेल, आता इथे बघा जे एक्सपिरियन्स ज्यांचा बिल होईल त्यांनी 99 केला तरी चालतो. आता इथे बघा इथे डायरेक्ट ब्रेक केला, इथपर्यंत मार्केट गेले. ठीक आहे, पण जे आता जे नवीन नवीन शिकतात त्यांनी त्या टायमिंगला काय करायचं, आता ही 5 मिनिटाची कॅन्डल, ठीक आहे, टाइम फ्रेम 5 मिनिटाचा. आता 5 मिनिटं इथं कन्सोलिडेशन थोडं होऊन द्यायचंय. ठीक आहे, आता इथे झाले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे थोडं एक तासभर मार्केट व्यवस्थित स्टेबल झाली. इथे इथे प्रॉपर ब्रेकआउट केला टॉप वाला सीपीआर, त्यावेळेस तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता, इथे एसएल लावू शकता किंवा इथेही एसएल लावू शकता. ठीक आहे, जर जास्त टार्गेट पाहिजे असेल तर एसएल पण खाली थोडा रिस्क जास्त घ्यावा लागेल. ठीक आहे, तर मी इथं प्रॉपर ब्रेकआउट केल्यानंतर बघा इथपर्यंत तुम्ही टार्गेट अचीव करू शकता. जे की मागाशी सांगितलं मी, जसं वरती जात तसं तुम्ही एसएल एडिट करून पण
थांबू शकता मार्केट मध्ये आणि 1:2 झालं पण बेस्ट तर मला वाटतं 1:2 झालं तर बाहेर पडलेलं बेस्ट राहणार आहे. ठीक आहे आणि मार्केट बघा पूर्ण पूर्ण मार्केट तिथे त्याला काय होतं साईडवेजच राहिलं होतं ते बघा पूर्ण साईडवेजच राहिले परत ट्रेन मिळेल ना मिळेल चान्सेस भरपूर कमी कधी YCPR हे समजल्यानंतर नॅरोला मग काय नाही प्रॉब्लेम स्टार्टिंगला जरी घेतलं तर बेस्टच राहणार आहे एक्सपिरियन्स तुझा जसं घ्यायचं तसं आणि नंतर जर थांबले तरी परत अजून तुम्हाला ट्रेन मिळू शकतात. ठीक आता इथे इथला CPR पहा ऍव्हरेज आहे वाईड पण नाहीये आणि नॅरो पण नाहीये जास्त तर शक्यतो काय करायचंय या स्ट्रॅटर्जीचं शक्यतो कसं आहे ब्रेकआउट दिला ना प्रॉपर की ट्रेड घ्यायचंय बस. आता इथे स्टार्ट आहे ना 9:15 स्कॅन्डलला 9:15 स्कॅन्डलला ब्रेकआउट दिलाय. ठीक आहे तर इथे आता सपोज जर इथे नसेल ठीक आहे आता जे नवीन नवीन आहेत किंवा शिकताय ठीक आहे 5 मिनिटाची कॅन्डल कम्प्लीट झाली ठीक आहे तर मग त्यांनी काय करायचं इथे रिटेस्ट केलंय सेकंड कॅन्डलने. ठीक आहे मग तुम्ही इथे रिटेस्ट डॅन्स करता त्यावेळेस पर्यंत एंट्री मारू शकता इथपर्यंत टार्गेट अचीव करू शकता एवढं मोठं पण नाही इथे इथपर्यंत जेवढे रिस्क घेणारे आता तुमचा येस लागणार इथला मध्याला किंवा जे ज्यांचा एक्सपिरियन्स वाढत गेला ते वरच्यासाठी येस लावणार. ठीक आहे त्यानुसार 1:2, 1:3 असं तुम्ही टार्गेट घेऊ शकता येस एडिट करत. ठीक आहे आणि आता इथे बघा मी सांगितलं CPR नॅरो पण नाहीये वाईड पण नाहीये बरोबर ऍव्हरेज आहे त्यामुळे मार्केट पहिल्यांदा इथे खाली ट्रेंडिंग गेलं खाली परत साईडवर राहिले तर थोडं परत वरती गेलं. ठीक आहे पण शक्यतो जिथे तुम्हाला चान्सेस पॉसिबिलिटी दिसतात की बाबा आता इथे प्रॉपर ब्रेकआउट केलाय ठीक आहे ब्रेकआउटलाच घ्यायचा आहे हा ट्रेड आणि इथे इथे बघा आता रेजिस्टन्स काही जणांना डाऊट येतील आता इथे रेजिस्टन्सला टच करून खाली आले मग खालच्यासाठी नाही घ्यायचा आता ही स्ट्रॅटर्जी शक्यतो आहे ना ब्रेक प्रॉपर ब्रेकआउट साठी सक्सेस होते. ठीक आहे आता आमच्या एक्सपिरियन्स नुसार तर प्रॉपर ब्रेकआउट झाला तर ते रेजिस्टन्स घेतलं वगैरे आता इथे जरी सपोज जर इथे घ्यायचं म्हणलं तर आता इथे बघा काय साईड परत एसएल करून गेलं आता असे आता आपल्या पण स्ट्रॅटर्जी म्हणजे असं नाही की कंटिन्यू प्रॉफिट होणार एसएल पण कधीच होणार 3-4 ट्रेड मधनं एखादं तरी एसएलच होणार आहे एसएल होणारच. ठीक आहे तर त्यानुसार एसएल पण घ्यायचं आहे जसं तुम्ही टार्गेट अचीव करायचं तुम्हाला आहे त्यानुसार एसएल पण ऍक्सेप्ट करायचं बाहेर पडायचं बस. तर मित्रांनो अशा प्रकारे ही स्ट्रॅटर्जी आहे युज करू शकता ज्यांचं कॅपिटल वगैरे कमी जे सांगितलेलं आधी त्यांच्यासाठी बेस्ट स्ट्रॅटर्जी आमच्या म्हणण्यानुसार तरी आम्ही त्यातूनच पुढे आलेलो आहे थोडे. आणि स्ट्रॅटर्जी मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा टार्गेट घेताना 1:2 घ्या आणि स्टॉप लॉस तुमचे स्ट्रिक्टली फॉलो करा आणि जो CPR आहे जसं याने सांगितलं मगाशी CPR ब्रेक झाला की ट्रेड इनिशिएट करायचं एवढंच डोक्यात ठेवा फक्त ब्रेकआउटला फक्त बाकी काय नाहीये. तर अशा प्रकारे व्हिडिओ नक्की बघा आवडला जर व्हिडिओ तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि लाईक जास्त करा जेणेकरून आपल्या सगळ्या मराठी माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर कमेंट पण करून सांगा तुम्हाला काय वाटतं काय डाऊट आले तर इंस्टाग्रामला इंस्टाग्रामची लिंक आहे आपली डिस्क्रिप्शन मध्ये तिकडे तुम्ही मेसेज करा. तर चला भेटूया धन्यवाद.